नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आहे 3 नोव्हेंबर आणि 3 नोव्हेंबरच्या रिलेटेड ज्या ज्या इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या आपण इथे कवर करणार आहोत। इथे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ती सुद्धा तुम्ही जॉईन करा आणि टेलिग्राम थ्रूसुद्धा कनेक्टेड रहा। ओके, जे कोण चॅनलवरती नवीन असतील त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्या बटनवरती क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला बेल आयकॉन येईल त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। आता नोव्हेंबर मंथ चालू आहे, ओके, तर आपण काय करणार आहोत, आता ऑक्टोबर महिन्याच्या पूर्ण जे करंट अफेअर्स आहे त्याचं लेक्चर जे आहे ते मी उद्या अपलोड करेन। पूर्ण मंथली असेल, जवळपास 3 तासाचं हे लेक्चर असेल आणि जे जे असे इम्पॉर्टंट आपण करंट अफेअर्स बघितलेले आहेत ते त्याच्यामध्ये पूर्ण कवर केले जातील, तर ते सुद्धा तुम्ही बघा, उद्या ते अपलोड केलं जाईल। चला लेक्चरला सुरुवात करू। आजच्या बघू आता आपण काल काय रिव्हिजन, कालचे क्वेश्चन काय बघितलेले त्याचे आपण पहिल्यांदा रिव्हिजन करू। बघा, खालीपैकी कोणत्या देशाने भारतीय नौसेनेला F-18 हे नौसैनिक जेट देण्याची घोषणा केलेली आहे, तर ही घोषणा केलेली आहे अमेरिकेने। बरोबर, अमेरिकेच्या रिलेटेड आपण पाहिलेलं होतं की अमेरिकेने WHOला सोडलेलं होतं, अमेरिकेमध्ये राष्ट्रीय स्मारकांना हानी पोहोचवणाऱ्यांना जे होतं ती 10 वर्षाची शिक्षा सुनावली जाते। त्याचबरोबर अमेरिकेच्या रिलेटेड ज्या ज्या करंट अफेअर्स पाहिलेल्या होत्या, बरोबर, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीश बनलेल्या होत्या एमी कोनी बॅरेट, 115व्या असोसिएट जस्टिस होते ते। रिलायन्स जिओने 5G टेस्टसुद्धा अमेरिकेमध्ये केलेली होती। बरं, त्यानंतर एशिया पॉवर इंडेक्समध्ये जो आहे तो पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, एवढं जे होतं ते आपण त्याच्याविषयी पाहिलेलं होतं। नेक्स्ट बघा, उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी कोणत्या उत्पादनात उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजार हस्तक्षेप योजना सुरू केलेली आहे। बघा, ही जी केलेली आहे ही सफरचंद या उत्पादनासाठी केलेली आहे। मनोज सिन्हा कोणत्या राज्याचे उपराज्यपाल आहेत, जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे जे आहे ते उपराज्यपाल आहेत आणि जम्मू काश्मीर हे राज्य जे आहे ते सफरचंद उत्पादनामध्ये भारतात पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे। नेक्स्ट बघा, खालीपैकी कोणत्या राज्य सरकारने वैद्यकीय अभ्यासक्रमात सरकारी शाळांमध्ये शाळेतील मुलांना 7.5% जे आहे ते आरक्षण घोषित केलेलं आहे, तर हे जे आहे तामिळनाडू राज्य आहे। चांगलं इनिशिएटिव्ह आहे। बरोबर, तर बघू पुढे। ऑस्कर पुरस्कार विजेते, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, ऑस्कर पुरस्कार विजेते सिन कॉनेरी हे खालीपैकी, सीनला शॉन पण असा उच्चार केला जातो, तर हे खालीपैकी कोणत्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते, तर ते होते ते जेम्स बॉन्ड या भूमिकेसाठी जे आहेत ते प्रसिद्ध होते। आपण पूर्ण बघितलेलं होतं की त्यांना जो होता ऑस्कर पुरस्कार मिळालेला होता, कधी मिळालेला होता हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी, 1987ला मिळालेला होता द अनटचेबल्ससाठी। त्यांना गोल्डन ग्लोब पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे 1972ला, 87ला आणि 95ला। त्यांचे चित्रपट तुम्हाला लक्षात ठेवते, इंडियाना जोन्स आहे, द हंट फॉर रेड ऑक्टोबर आहे, लास्ट क्रुसेड आहे, हे जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। जे कोणी त्यांनी कोणी ते लेक्चर बघितले नसेल तर कालचं लेक्चर बघा, त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे। बघू पुढे, खालपैकी कोणी आपल्या प्लॅटफॉर्मवर जे आहे ते डिजिटल गोल्ड लॉन्च केलेलं आहे, तर हे कोणी केलेलं आहे, भारत पे यांनी। इतका इम्पॉर्टंट असा नाही आहे पण एक जस्ट तुम्हाला लक्षात असावं। चला सुरुवात करू आपण आता आजच्या करंट अफेअर्सला। बघू पहिला प्रश्न, बघा मलबार नौसैनिक युद्धाभ्यास आपण ऑलरेडी बघितलेलं होतं, तर मलबार नौसैनिक युद्धाभ्यासाचं पहिलं सत्र जे आहे ते कुठे आयोजित केलं जाणार आहे हे विचारलेलं आहे इथं, तर हे जे आहे हे बंगालच्या उपसागरामध्ये जे आहे ते पहिलं सत्र आयोजित केलेलं आहे। ओके, बघू याच्याविषयी इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण तुमच्यासाठी आहे। मलबार नौसैनिक युद्धाभ्यास आहे हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्ये नवीन देश ॲड झालेला आहे। ओके, त्यामुळे तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट आहे याच्यासाठी, तर चांगल्या पद्धतीने तुम्ही याची प्रिपरेशन करून ठेवा। बघा, भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांचं जे आहे ते नौदल संयुक्तपणे 2 टप्प्यांमध्ये मलबार 2020 युद्धाभ्यास जो आहे तो करणार आहे। पहिला भारत, अमेरिका आणि जपान होता, आता ऑस्ट्रेलिया ॲड झालेला आहे। बघू याच्याविषयी हिस्ट्री। तर बघा, पहिला टप्पा जो आहे तो 3 ते 6 नोव्हेंबरला होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणमच्या बंदराजवळ, आणि दुसरा टप्पा जो आहे तो अरबी समुद्रामध्ये होणार आहे 17 ते 20 नोव्हेंबरला। ओके, हे जस्ट पहिला टप्पा, दुसरा टप्पा लक्षात ठेवा, आणि तुम्हाला 4था देश ॲड झालेला ऑस्ट्रेलिया हे एक लक्षात ठेवायचं आहे। आता मलबार नौदल युद्धाभ्यास बघू। तर बघा, 1992 पासून याची सुरुवात झालेली आहे, सुरुवात झाली तेव्हा भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये हा युद्ध सराव होत होता, त्यानंतर 2015ला जपानचा याच्यामध्ये समावेश झाला। ओके, आणि मग हे 3 देश आहेत ते सैन्य सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने हा युद्धाभ्यास करू लागला, आणि आत्ता जे आहे ते ऑस्ट्रेलिया याच्यामध्ये ॲड झालेला आहे। त्यामुळे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने तुमच्यासाठी हा जो आहे तो इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे।
स्टार मार्क करून ठेवा। बघून नेक्स्ट, खालीपैकी कोणत्या राज्यात भारतातील पहिले टायर पार्क बनणार आहे? बघा, तुम्हाला विचारलेलं आहे काय टायर पार्क म्हणेल। आता हे टायर पार्क काय असणार आहे की जे टायर्स असतात, ओके, हे काय असणार आहेत की जे टाकाऊ टायर्स असतात त्याच्यावरती थोडं रिस्ट्रक्चरिंगचं काम करून त्यांना सुशोभित करून जे आहे ते पार्क मोठं बनवलं जाणार आहे, ओके। आणि हे कोणत्या राज्यात बनवलं जाणार आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये बनवलं जाणार आहे। बघा, टाकाऊ टायर म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ कसं बनवलं जाऊ शकतं, एखादी वस्तू टाकाऊ असली तर तिचंसुद्धा तितकंच महत्त्व असतं, ओके, हे याच्यातून जे आहे ते आपल्यासमोर येतं आहे। त्यामुळे कोणत्याही गोष्टीला कधीही नगण्य समजू नये। बघा, इम्पॉर्टंट पॉईंट्स बघू याच्याविषयी। पश्चिम बंगालमध्ये जो आहे तो लवकरच भारतातला पहिला टायर पार्क जो आहे तो दिसणार आहे। इथे बघा, भंगार जे आहे त्या भंगार टायरपासून जो आहे ती कलाकृती तयार केली जाणार आहे, ती तिथे प्रदर्शित केली जाणार आहे। सदोष भाग म्हणजे चांगल्या पद्धतीने ती सुशोभित केली जाणार आहे। बघा, इथे काय म्हटलेलं होतं, भंगार मालावर कचरा असे लेबल लावले जाऊ शकत नाही, भंगारवाले सुद्धा करोडपती असतात, हे याच्यातून इनशॉर्ट त्यांना सांगायचं आहे की भंगार मालावर कचरा असे लेबल लावले जाऊ शकत नाही, ते पुन्हा वापरले जाऊ शकते आणि कला प्रकारात रूपांतरित केली जाऊ शकते। कोणतंही काम आहे त्याच्यामध्ये लाज न बाळगता जर तुम्ही ते चांगल्या पद्धतीने मन लावून जर केलं तर त्याच्यामधून तुमचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, याचं एक उदाहरण आहे, ओके। फक्त कामाची कोणतीही लाज नसली पाहिजे, हे त्याची टॅगलाईन तुम्ही म्हणू शकता। बघा, पश्चिम बंगाल परिवहन महामंडळ लवकरच जे आहे ते या पार्कला सुरुवात करणार आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला। पश्चिम बंगाल परिवहन महामंडळ, तिथले बस डेपो जे असणार आहेत, तिथे कचरा म्हणून पडलेले स्क्रॅप टायर जे असणार आहेत ते घेतले जाणार आहेत, त्यांच्यावरती पुन्हा रिप्रोसेसिंग केली जाणार आहे आणि रंगीबिरंगी आकारात जे आहे ते त्यांना कन्वर्ट केलं जाणार आहे, की म्हणजे इनशॉर्ट तुम्हाला टायर आहेत हे सुद्धा परत करणार नाही, इतक्या पद्धतीने ते सुंदर सुशोभित करणार आहेत। बघा, कुठे होणार आहे, एस्प्लानेट क्षेत्रामध्ये उभारला जाणार आहे हा पार्क, ओके। तिथं बघा लहानसं कॅपेसुद्धा आहेत की जिथं लोकं बसून आराम करतील आणि टायरपासून बनवलेल्या कामगिरीचा आनंद घेऊ शकणार आहेत। आता मॅपमध्ये बघू आपण, पश्चिम बंगाल आलेला आहे। बघा, पहिल्यांदा बघू इथे राजधानी कोलकाता, राज्यपाल जगदीप धनकर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, विधानसभेच्या 294 जागा आहेत, जिल्हे 23 आहेत, लोकसभेच्या 42 आहेत, राज्यसभेच्या 16 जागा आहेत। मॅपमध्ये तुम्ही जर बघाल तर मॅपमध्ये तुम्हाला शेजारील राज्य दिसतील, इकडे जे आहे ते ओडिसा आहे, झारखंड आहे, बिहार आहे, त्यानंतर इथे सिक्कीम आहे आणि इकडे जे आहे ते आसाम आहे, ओके। एवढी जे आहेत ते राज्य तुम्हाला लक्षात ठेवायचे। इकडे तुम्ही जर बघाल, इकडे बांगलादेश आहे, बरोबर, इकडे नेपाळ आहे, इकडे भूतान आहे, एवढ्या जे आहेत ते यांना सीमा लागलेल्या आहेत, एवढं तुम्हाला मॅपमधून तुम्ही लक्षात ठेवू शकता। बघा, स्थापना आहे 26 जानेवारी 1950 झालेली आहे, क्षेत्रफळानुसार हे 13 राज्य आहे, शेजारील राज्य आपण आत्ताच बघितलेले आहेत। बघा, नेक्स्ट, T20 षटकार 1000 मारणारा पहिला फलंदाज कोण ठरलेला आहे? IPL चालू आहे त्यामुळे, आणि IPL आता कोरोनामुळे UAE चालू आहे, तर एक तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की तुम्हाला IPL एखादा क्वेश्चन येईल। तर बघा, T20 1000 मारणारा पहिला फलंदाज ठरलेला आहे क्रिस गेल, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, क्रिस गेल। बघू आपण याच्याविषयी एक थोडक्यात माहिती, हे IPL कितवी आवृत्ती चालू आहे? तर ही IPL 13 आवृत्ती चालू आहे। बघा, आणखीन आपण इम्पॉर्टंट काय काय बघितलेलं, तर सलग 2 शतक, सलग 2 IPL शतक मारणारा शिखर धवन आहे, IPL 200 MS धोनीने पूर्ण केल्या आहेत आणि या 13 आवृत्तीमधलं पहिलं शतक मारलेलं आहे KL राहुलेने। मग बाकी जे आहेच, ज्यावेळेला हे टुर्नामेंट संपेल त्याच्यावेळी भरपूर अवॉर्ड होणार आहेत, मग त्यावेळेला आपण लेक्चर बनवू, मग ते पर्पल कॅप, ऑरेंज कॅप, बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्यासुद्धा आपण तिथे कवर करू, पण ज्या आत्ता आपण डेली बघतोय त्यासुद्धा तुम्ही रिवाईज करत चला। पुढे बघा, खालीपैकी कोणी इंटरनेटसाठी सिक्युअर ॲप्लिकेशन नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले? इंटरनेटसाठी सिक्युअर ॲप्लिकेशन म्हणलेलं आहे, म्हणजे सिक्युअर ॲप्लिकेशन फॉर इंटरनेट, यस, सिक्युअर ॲप्लिकेशन फॉर इंटरनेट हे कोणी तयार केलेलं आहे? तर हे केलेलं आहे इंडियन आर्मीने, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आता सिक्युअर ॲप्लिकेशन फॉर इंटरनेट म्हणजे काय, जे मॅसेज ट्रान्सफर होतात, ओके, ते इन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये ट्रान्सफर केलं जाणार आहे, त्यामुळं जो आहे तो सेंडर आणि रेसिपियंट यांच्यामधलं जे मॅसेज कम्युनिकेशन असणार आहे ते सिक्युअर राहणार आहे, त्यामुळे ते टेम्पर कुठे होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे। हे खूप इम्पॉर्टंट आहे, डेटा लीक होणं ही खूप खूप सिरियस गोष्ट असते, त्याच्यामुळे
कोणत्याही प्रकारची हानी होऊ शकते, त्यासाठी हे चांगलं आहे सिक्युअर ॲप्लिकेशन फॉर इंटरनेट. बघू आता इंडियन आर्मीचा आलेला आहे, स्थापना 1 एप्रिल 1895 झालेली आहे, याचं हेडक्वार्टर नवी दिल्लीला आहे, चीफ ऑफ आर्मी स्टाफ मनोज मुकुंद नरवणे आहेत. ओके बघू नेक्स्ट क्वेश्चन, खालीपैकी कोणत्या देशाने 10,000 किलोमीटर लांब नदी मार्ग बनवलेला आहे? तर बघा 10,000 किलोमीटर लांब नदी मार्ग जो आहे तो बांगलादेशने बनवलेला आहे. मग आता हे 10,000 किलोमीटर नदी मार्ग बनवलेला आहे, नदीच्या मार्गामध्ये जे आहे ते ट्रान्सपोर्टेशन केलं जाणार आहे, याचा फायदा कशासाठी होणार आहे हे आपण एक थोडक्यात बघू इथे. तर बघा, परिवहन मार्ग मजबूत बनवण्यासाठी जे आहे ते बांगलादेशने हे पाऊल उचललेलं आहे. ओके आणि त्यामुळे जे आहे ते पाण्याथ्रू जो व्यापार केला जाणार आहे, समुद्री व्यापार जो केला जाणार आहे, त्याच्यामध्ये आहे ते चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे आणि त्याचा फायदा होणार आहे. याचा खर्च बघा किती, 180 करोड रुपये खर्च एक्सपेक्टेड आहे आणि हे जे काम आहे ते 2024 पूर्ण केलं जाईल. एक्सपेक्टेड टाईमलाईन आहे की 2024 आणि 180 करोड खर्च एवढा. बांगलादेश आलेला आहे तर बांगलादेशविषयी बघू आपण, राजधानी ढाका आहे, करन्सी यांची म्हणाल तर टक्का आहे, PM बघा शेख हसीना आहेत. आता याच्याविषयी जर आपण करंट अफेअर्स जर बघायचं म्हटले काय काय बघितलेले, तर बघा बांगलादेशमध्ये क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या आरोग्य आणि मानसिक ट्रॅकसाठी जे आहे ते ॲप लॉन्च केलं होतं, नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसीची घोषणा यांनी केलेली होती, जर मास्क नसेल तर तुम्हाला कोणतीही सरकारी सर्व्हिस दिली जाणार नाही ही यांनी घोषणा केलेली आहे. बघा, बलात्कार करणाऱ्या व्यक्तीस त्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे. बोंगोसागर द्विपक्षीय नौसैनिक अभ्यास आपण बघितलेला होता भारत आणि बांगलादेशमध्ये, आणि भारत आणि बांगलादेशचा लष्करी युद्ध सराव कुठला आहे तर संप्रीती हा युद्ध सराव. एवढे जे आहे ते इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला बांगलादेशविषयी माहीत पाहिजे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे अमेरिका आलं तर अमेरिकेच्या रिलेटेड ज्या ज्या करंट न्यूज आहेत आणि भारताच्या रिलेटेड काय काय होते हे तुम्हाला माहीत पाहिजे. जपान आलं तर म्हणजे कोणत्याही देश आला तर तुम्हाला इन शॉर्टमध्ये सगळं त्याचं एका ठिकाणी तुम्हाला सगळं आठवलं पाहिजे, हे याच्यातून एक्सपेक्टेड आहे. बघू नेक्स्ट, बघा काल कोणता क्वेश्चन आपण पाहिलेला, खालीपैकी कोणत्या राज्य सरकारने विना परवाना राज्यामध्ये दारू नेण्यावर बंदी केलेली आहे? तर ही विना परवाना दारू बंदी का केलेली आहे की एक्साइज ड्युटी जी आहे ती लोक चुकवायला लागले आणि त्याच्यामुळे जे आहे ते सरकारचं इन्कम आहे ते कमी झालेलं आहे आणि त्याला पायबंद घालण्यासाठी जे आहे ते आंध्र प्रदेश सरकारने विना परवाना राज्यामध्ये दारू नेण्यावर बंदी केलेली आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आजचा क्वेश्चन तुमच्यासाठी बघू, तुम्हाला याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. आन्सर मेन्शन करताना तुम्ही रिव्हिजन करा त्या क्वेश्चनची, त्या क्वेश्चनच्या रिलेटेड ज्या जे इन्फॉर्मेशन आहे त्याची रिव्हिजन करा, ही खूप तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्याच्या रिलेटेड पॉलिटीमध्ये एखादा टॉपिक तुम्हाला रिलेट होते तर त्याची तुम्ही तिथे रिव्हिजन करणं गरजेचं आहे. बघा, ऑस्कर पुरस्कार विजेते सीन कॉनेरी किंवा शॉन कॉनेरी हे कालपैकी कोणत्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते? आशा करतो तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. तुम्हाला हे लेक्चर यूजफुल वाटते, तुम्हाला ही सिरीज यूजफुल वाटते, जर तुम्हाला हे लेक्चर इम्पॉर्टंट वाटते तर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की कळवा. तुमच्या कमेंट्स तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी एक इन्स्पिरेशन असतं, खूप आनंद होतो तुमच्या कमेंट वाचताना, तर तुम्ही कमेंट नक्की करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.